विघ्नहर्त्या गणपती बाप्पांचं घरोघरी भक्तिमय वातावरणात आगमन झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी निराशा असली तरीही घरगुती गणेश मूर्ती स्थापनेसाठी सर्वच पंची मनोभावे पूजा केली. वास्तविक कोरोनाचं मोठं संकट आलेलं आहे, ते जागतिक संकट आहे आणि त्या संकटामुळे आपलं जीवनशैली पूर्ण बदलून गेलेली आहे. आमची पूर्वीची कामं आणि आत्ताची कामं यामध्ये अनेक बदल झालेले आहेत. माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण नाशिकचे शहर पोलीस टीम अत्यंत मनापासून काम करत आहे. कोरोनाच्या संकटात देखील आमची जे लॉ अँड ऑर्डरचे विषय असतील, गणपती असतील, उत्सव असेल, तो आम्ही मनापासून करत आहोत. आमचे बंदोबस्त आम्ही मनापासून पार पाडत आहोत. लोकांनी देखील आपली काळजी घ्यावी. गणपती आलेला आहे, नक्कीच चांगले बदल होतील आणि आम्हाला देखील आमचे पूर्वीचे एक सामान्य लाईफ मिळेल असं वाटतं. गणपती मी सर्वांचा लाडका दैवत आहे आणि आमचंही लहानपणापासूनचं लाडकं दैवत गणपती आहे. मागील 5 वर्षापासून मी घरामध्ये गणपती बसवती आहे. माझे बाळ 5 वर्षाचे आहेत आणि पहिल्या त्यांच्या बड्डेपासून सुरुवात केली होती. आज 5वं वर्ष आहे. मातीची मूर्ती आम्ही बसवतो आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी एंड दिवशी आम्ही विसर्जनाच्या दिवशी त्याची घरामध्येच एका बकेटमध्ये पाणी घेऊन साजिश अशी त्याची आम्ही विसर्जन करतो. पौर्णिमा चौगुले यांचे पती निलेश रेंगी हे देखील नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. एरवी धार्मिक विधी करण्यासाठी शास्त्रोक्त मंत्रपाठ असलेल्या गुरुजींची आवश्यकता असते. मात्र लहानपणापासूनच गणेश भक्त असलेले निलेश रेंगी यांना आत्मसात असलेल्या धार्मिक ज्ञानाचा वापर करून स्वतः आपल्या लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. आनंदाचं वातावरण आहे मनामध्ये. सर्वांनी आनंदाने आणि मनोभावे पूजा करावी. परंतु एवढं भान ठेवावं, जेवढं होईल आपण सर्वांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. बाप्पा प्रत्येकाच्या मनामनामध्ये बसलेले आहे. आज फक्त 10 दिवसासाठी आपण त्यांची पार्थिव पूजा करतो. बाप्पांच्या चरणी हीच आमची प्रार्थना आहे की बाबा लवकरात लवकर आपण कोरोनाच्या संकटातून, महामारीतून ह्या जगाला वाचवा, जेणेकरून पूर्ववत सर्व काही गोष्टी परत येतील आणि बाप्पाचं परत मनोभावे आपण मोठ्या धूमधामने पूजा करावी. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून पुढील काळात नाशिक शहरच नव्हे तर संपूर्ण विश्व या सुखकर्त्याने कोरोनामुक्त करून सर्वांचं जीवन निरोगी राहण्यासाठी प्रार्थना केली. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.